प्रथम उपचार. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यातील काही आपत्ती या लहान तर काही आपत्ती मोठ्या असतात. अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असते. या उपचारालाच प्रथमोपचार असे म्हणतात. तर कोणत्या दुखापतीच्या वेळेस कोणते प्रथमोपचार करावेत याची माहिती आपण घेऊया. बाह्य रक्तस्त्राव. जर एखाद्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असेल तर रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा जागेत बसवावे किंवा झोपवावे. रक्तस्राव होणाऱ्या अवयवाला पाण्याने स्वच्छ करावे. ज्या अवयवाला मार लागलेला आहे तो अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. अशा परिस्थितीत रक्तस्राव होणाऱ्या जखमेवर बांधण्यासाठी जर आपल्याकडे बँडेजेस उपलब्ध नसतील तर स्वच्छ हात रुमाल, साडी, ओढणी किंवा पेटीकोटचा तुकडा यांचा बँडेज म्हणून उपयोग करावा. भाजणे व पोळणे. भाजणे किंवा पोळणे हे कधी कधी किरकोळ स्वरूपात असते तर कधी गंभीर स्वरूपात. किरकोळ भाजल्यास किंवा गंभीर भाजल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात त्याची माहिती आपण घेऊया. किरकोळ भाजल्यास भाजलेल्या किंवा पोळलेल्या भागाच्या जखमेला पाण्याने धुवावे किंवा तो भाग पाण्यात बुडवून ठेवावा. त्या व्यक्तीस पिण्यासाठी पाणी द्यावे. स्वच्छ किंवा निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घ्यावी. जखमेवर तेलकट मलम लावू नये. जखम कोरड्या ड्रेसिंगने म्हणजे जखम बांधण्याच्या पट्टीने झाकावी. गंभीर भाजल्यास त्या व्यक्तीस मानसिक आधार द्यावा. निर्जंतुक कपड्याने भाजलेला भाग झाकावा. भाजलेल्या व्यक्तीच्या शरीरावरील दागिने बूट काढून घ्यावेत. भाजल्यामुळे त्वचेवर फोड येतात ते फोडू नयेत. तेलकट मलम लावू नये. भाजल्यामुळे कपडे अंगाला चिकटले असल्यास ते कपडे काढण्याचा प्रयत्न करू नये. ती व्यक्ती शुद्धीवर असल्यास त्या व्यक्तीला पिण्यासाठी पाणी द्यावे. चहा, कॉफी अशा प्रकारचे उत्तेजक पेये देऊ नयेत. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.